हेडलाइन्सचे प्रायोजक संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी। खासदार डॉक्टर सुजय विखेंच्या संचालक मंडळाच्या ताब्यात असलेल्या राहुरीच्या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेची जप्ती। 111 कोटींच्या थकीत कर्जामुळे कारवाई। कारखान्याची मालमत्ता जप्त करत मुख्य प्रवेशद्वाराला ठोकलं टाळं। शिर्डीत राष्ट्रवादीचे 2 दिवसीय मंथन शिबिर। शिबिरात दिग्गज नेत्यांची उपस्थिती। विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी घेतलं साई समाधीचं मनभावे दर्शन। तर राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, राजेश टोपेंनीही घेतलं साई समाधीचं मनभावे दर्शन। संगमनेर तालुक्यातील आंभोरे गावच्या ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादीत मोठा घोळ। आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्याही नावाचा यादीमध्ये समावेश। सामाजिक कार्यकर्ते योगेश खेमनर यांच्या पाठपुराव्यातून बाब उघड। निवडणूक आयोगाकडून दखल। अकोले तालुक्यातील बोळेवाडी तकुडाच्या घराला आग। आगीत शशिकांत सावळेंचं संसारोपयोगी साहित्य जळून खाक। संगमने चादर फाउंडेशनच्या वतीनं जळीतग्रस्त सावळे कुटुंबाला मदत। संसारोपयोगी साहित्य, धान्य आणि शालेय वस्तू भेट देत दिला आधार। आणि संगमनेरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हिवळगाव पावसाळ टोलनाका प्रशासनाच्या मनमानी विरोधात उपोषण। टोलनाक्यावर स्थानिकांना सूट देण्यात टाळाटाळ। प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी।